आलमातीची जमीन असेल त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित आंबा येतो. अच्छा, तर मग आता याच्यामध्ये पाणी मॅनेजमेंटसाठी तुम्ही याला ट्रीप वगैरे केलेला आहे, तर मग आता हे ट्रीप किती एम एम मध्ये येईल? आपल्या हे ट्रीप 16 MM चा आहे. 16 MM चा. दोन साईडनी दोन ट्रिपर मारलेले आहेत. त्याला एक तासभर जरी मोटर चालू असली तरी चालतात. जून ते डिसेंबरपर्यंत पाणी द्यायची काय गरज नाही. फक्त आणि बहार आलं याच्यानंतर, दिवाळीच्या नंतर हा बहार येण्यासाठी हे तानावर घ्यावं लागतं, म्हणजे पाणी द्यायची गरज नसते. बरोबर, ज्यावेळेस बहार येतो चांगला व्यवस्थित, बहार मोठा होण्यासाठी त्याला पाणी द्यावं लागत असतं. पाणी द्यावं लागतं. तर मग आता आपण हे जर पाहिलं, पाण्याचं जर मॅनेजमेंट पाहिलं, तर एक झाड जे काही त्याला तुम्ही उन्हाळ्याच्या, एकदम उन्हाळ्याच्या म्हणजे एप्रिल मे च्या महिन्यामध्ये एका झाडाला किती पाणी सोडतात? एका झाडाला आपण साधारण 15 लिटर पर्यंत पाणी सोडतो. 15 लिटर पर डे सोडता का? नाही, एक दोन दिवसाला, तीन दिवसाला, ज्यावेळेस कैरे मोठी होणार, फळ पोसण्यासाठी पाणी सोडावं लागतं त्याला. सोडावं लागतं. आणि मग आता याच्याविषयी म्हणजे मेन महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे खत व्यवस्थापन. तर खत व्यवस्थापन नेमकी कशा प्रकारे असायला पाहिजे? खत व्यवस्थापन असं आहे का, सुरुवातीला म्हणजे जून महिन्यामध्ये, बरोबर, आणि जून महिन्यामध्ये आपण जे सेंद्रिय खत असेल, आपल्याकडं गोमूत्र असेल किंवा शेणखत असेल, हे झाडांना आपण दोन्ही साईडने दोन उकरून, म्हणजे ड्रिपर असेल त्या ठिकाणी आपण खड्ड्यामध्ये टाकायचं. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट याला खत टाकायची काय गरज नाही. ज्यावेळेस बहार सुरू होईल त्यावेळेस एकदा परत त्याला खत टाकावं लागतं. तर मग आता याच्यामध्ये खतामध्ये असा व्यवस्थापन म्हणजे मुद्दा आहे मेन, की रासायनिक खतं आणि ऑर्गॅनिक खतं, तर याच्यासाठी नेमकी रासायनिक खत चांगलं राहील का ऑर्गॅनिक खत? नाही, आता याच्यामध्ये असं आहे, जे आपलं ऑर्गॅनिक जे खत आहे तिचं अतिशय कुठल्याही फळाला झाडाला योग्य असतं. पण कधी कधी काय होतं, समजा ऑर्गॅनिक खतापेक्षा रासायनिक खताने चांगल्या पद्धतीचं चालू होतं, म्हणजे उत्पन्न थोडंफार रासायनिक खत पण वापरणं गरजेचं आहे नारळा आंब्यासाठी. मग आता तुम्ही जवळजवळ तुमचा 20 एकर हा प्लॉट आहे, तर सर्व प्लॉटमध्ये एकच व्हरायटी? नाही, सर्व प्लॉटमध्ये वेगवेगळं, म्हणजे फक्त केशर आपण जास्त लागवड केलेली आहे, पण परागीकरणासाठी आपण त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही वेगवेगळे झाड लावले आहेत. काही हापूस आहे, काही रत्न आहे, काही निलम आहे, काही पायरी आहे, अशा वेगवेगळ्या आंब्याच्या जाती लागवड केलेली आहे. परागीकरण होण्यासाठी तुम्ही काही याच्यामध्ये मधमाशी पालन वगैरे केलेलं आहे? नाही, मधमाशी पालन केलेलं नाही. आपलं हा पूर्ण डोंगराळ एरिया असल्यामुळं आपोआपच इथं मधमाशा भरपूर आहेत, त्याच्यामुळे काय मधमाशी पालन आपण काही केलेलं नाही. तर मग आता आपण या ठिकाणी जर पाहिलं आता, तर एक झाड जे काय, एक झाडाला जवळजवळ तुमच्या अंदाजे किती फळ असू शकते आणि त्याचं किती वजन? एका झाडाला साधारण एक, म्हणजे आपण साधारण तुम्हाला उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी आपलं 6 एकरमध्ये उत्पन्न येणारे बाग होते, बरोबर, तर 6 एकरमध्ये 2200 झाडं बसली होती आपली, बरोबर. तर आपण साधारण एका झाडाला 1 कॅरेट माल पकडला, म्हणजे 20 कॅरेट, म्हणजे 20 किलो, 20 किलो, बरोबर. तर एका झाडाला, म्हणजे साधारण काही झाडाला 2 कॅरेट येतो, काही झाडात 3 कॅरेट येतो, आपले लहान झाड होते, त्याच्यामुळे आपण सरासरी 1 कॅरेट माल पकडला. तर एका झाडाला 1 कॅरेट माल पकडा म्हणजे 20 किलो, तर आपल्या याच्यामध्ये 2000 झाडं पकडा, 2000 × 20 उतरलं 40,000, बरोबर. आणि लवकर बहार आल्यामुळं आणि लवकर आंबा, आता पंजाब केशरचं वैशिष्ट्य असं आहे का, फळझाडा लवकर होते, म्हणजे मार्च एप्रिल, म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये, एप्रिलच्या 15 तारखेपर्यंत फळ तोडली येतं, बरोबर. तर काय होतं, फळ आपलं उत्पन्न लवकर आल्यामुळं शेतकऱ्यांना भाव चांगला भेटतो, बरोबर. म्हणजे आपलं एका झाडाला 1 कॅरेट माल निघलं 20 किलो, 20 × 2000 उतरलं 40,000, आणि आपल्याला सरासरी भाव भेटलो त्यावेळेस आपल्याला 70 रुपये कच्च्याला, बरोबर. आणि काही ठिकाणी आपला काही आधी सुरुवातीला 100 रुपये भेटला, नंतर 80 भेटला, नंतर 70 भेटला. आपण सरासरी 70 जरी पकडला तरी आपल्याला 30 लाख रुपये, 35 लाख रुपये पर्यंत उत्पन्न भेटते. म्हणजे 30 लाख रुपये त्यांना उत्पादन गेल्या वर्षी भेटलं होतं. तर मग या वर्षीचं उत्पादन जे काय तुम्ही काय एक्सपेक्ट करता? या वर्षीचं आता डायरेक्ट आपल्याकडे काय असतं, आंब्याचं डायरेक्ट व्यापारी येतात. आता फळ तुम्ही पाहिलेलं आहे, मोठं झालेलं फळ आहे बरेच. आता आपल्याकडे व्यापारी चक्कर मारतात. आता या वर्षी पण त्यांनी मागणी केलेली आहे, आम्हाला थोडंसं लवकर द्या, बरोबर. म्हणजे आता व्यापाऱ्याचं कसं असतं, इथ्रेलमध्ये पिकून देतात ते शेतकऱ्यांना, आपलं व्यापाऱ्यांना पुढं समोर खाण्यासाठी आम्हाला मार्केटमध्ये जातो, ते इथ्रेलमध्ये पिकून देतात. पण आपण त्यांना सांगताना काय सांगतो, आपला ऑर्गॅनिक फार्म आहे, बरोबर. आपलं डायरेक्ट कुठले केमिकल किंवा काही हे करून पिकवायची गरज नाही. मग त्याच्यामुळे आपण जेव्हा पिकायला लागतो, आंबा पाडी लागतो, त्याच्या वेळेस आपण व्यापाऱ्यांना तोडून देत होतो. तर व्यापारी म्हणजे तुम्ही हे जे काय आहेत व्यापारी, हे म्हणजे एक्सपोर्ट वाले आहेत की लोकल वाले आहेत नेमकी? नाही, हे व्यापारी डायरेक्ट मुंबई वरून वाशी मार्केट येतात, हैदराबाद वरून येत आहे, नाशिक वरून, असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्यापारी येतात. आपल्याला जे व्यापारी परडोगल माल घेतो आपल्याकडून चांगला भाव वाढून, तेच व्यापाऱ्यांना आपण देतो. तर मग आता एवढे आपले शेतकरी आहे, तुमचा हे व्हिडिओ पाहून त्यांना जर वाटलं लागवड करावा, तर या आंब्याची जी काही व्हरायटी आहे, याचे रोप वगैरे तुमच्याकडे काय, त्याचा सोर्स? याचे आपल्याकडे खात्रीशीर रोपं असतात, पंजाब केशर ही जी व्हरायटी आहे,
याचे आपण शेतकऱ्यांना चांगलंच मार्गदर्शन देतो आणि रोप खात्रीशीर देतो. रोप आपण जर एखाद्या शेतकऱ्यांना दिलं, रोप जळालं, खराब झालं, मेलं, तरी आपण त्यांना ते बदलून देतो. आता काही लोक नर्सरीवाले जे रोपं विक्री करतात, त्यांच्याकडे आंबाचं ऑलरेडी पाहण्यासाठी सुद्धा नसतो त्यांच्याकडे काही नर्सरीकडे. पण आपल्याकडे स्वतः 20 एकरमध्ये आहे, आपण याचा अनुभव घेतलेला आहे बरोबर, आणि आपलं बऱ्याच दिवसापासून आपल्या याच्यात अभ्यास आहे. म्हणून आपण पूर्णपणे शेतकऱ्याला सहकार्य करतो. कुठलाही कुठलाही शेतकरी आपल्या भाग घेऊन पाहू शकतो, त्याच्यानंतर रोपं खरेदी करू शकतो बरोबर. आणि ओरिजिनलच रोपं देतो आपण पंजाब केशरचे, जे पंजाब केशरचं वैशिष्ट्य असं आहे का, त्याला फळधारणा लवकर होते. लवकर होते म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याला फळधारणा होते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नामध्ये वाढ होऊन शेतकऱ्याचा फायदा होतो आणि याला उत्पन्न पण फळधारणा पण जास्त होते. 28% मादी फुलाचं प्रमाण त्यांनी 60% नेल्यामुळं याला फळधारणा पण जास्त होते. जास्त होते. तर मग आता आपण त्यांचं जर म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षाही अधिक माहिती जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्हाला विचारायचे असेल तर त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली ॲड करूयात, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट साधून त्यांच्याशी संपर्क करू शकता. सो धन्यवाद. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या कृषीराजच्या फेसबुक पेजवरती पाहत असाल तर तिथं पण हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. सो धन्यवाद.